Light up your tuck, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही, त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसेवा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे, हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे आणि त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM, EVM-मधले घोटाळे, बटन दाबायचं एक आणि VVPAT दुसरा जातो आहे, हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला, काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली, त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे, आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कुणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत, न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं, तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडक्या दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधी कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं, हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे, इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले मागचे 2.5 वर्ष, आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद, पण त्यांनी उपमुख्यमंत्री नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्री पदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती वचन आश्वासनं देऊ शकतं ना? पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत, साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये, EVM-च्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली, त्यात खरगे साहेब असतील आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, हे मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर EVM-ची तक्रार करत नाही, हरल्या करता, हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा, आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत, आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल,
आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे तर या देशातल्या सगळ्या संवैधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.